संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांच्या परंपरेबरोबरच सरकारनं त्यावर मौन राहण्याचीही परंपरा कायम आहे. गेल्या वर्षी सुद्धा भिडे महापुरुषांबद्दल बोलले होते, बरळले होते, त्यावेळी सुद्धा सरकारनं भिडेंची पाठराखण केल्याचे आरोप झाले होते. यावेळी सुद्धा सरकारमधले बडे नेते मौनात गेलेले आहेत. पाहुयात. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्टला, हे दळभद्र हंडक स्वातंत्र्य बरळले. पुन्हा मनोहर भिडे बासकर आता किडे, त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पिटलात टाका. कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी? तोंड उघडलं तरी वाद होणार. या परंपरेला साजेस विधान पुन्हा एकदा संभाजी उर्फ मनोहर भिडेंनी केलाय. भगतसिंहांपासून सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत असंख्य लोकांनी स्वातंत्र्यासाठी जे योगदान दिलं त्या स्वातंत्र्याला हे महाशय हांडग आणि दळभद्री म्हणतात. हे ते पहिल्यांदा बोललेले नाहीयेत, मात्र त्यांच्यावर भाजपचा वरद हस्त असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोपही वारंवार होत आलाय. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय 15 ऑगस्टला, हे दळभद्र हांडग स्वातंत्र्य जमत नाही. आम्हाला स्वातंत्र्य, हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. जे जरी तिरंगा फडकून हे करत असेल करत, घटनेने मला सांगितलंय सगळ्या गावावरून गाडव खावं लागतंय, आपण ते सहभाग घेऊ. पण स्वतंत्र भगवा झेंडा घेऊन वाडी वस्ती मार्ग जिथं कुठं सूर्य तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा 15 ऑगस्टला. मनोहर भिडे बासकर आता किडे, बरळले. पुन्हा तुम्ही म्हणता की हे स्वातंत्र्य जे मिळालंय ते हनगन दळभद्र, अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलताना. अहो तुम्ही इंग्रजांचे तळवे चाटणारे, तुम्हाला लाज नाहीये, इंग्रजांनी थुकलेले चाटणारे आहात तुम्ही. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? हे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी लाटाकाटा झेलल्यात, गोळ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलेत, फासावर गेले, भगतसिंग पासून महात्मा गांधी पर्यंत सगळे लढलेत, आणि तुम्ही या सगळ्यांचा अपमान करताय? त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पिटलात टाका. काय किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे? कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी? तर स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला, अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले, बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला नेऊन त्यांना येडं नाही बनवलं. संभाजी भिडे असं म्हणतायत की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते हांडगे आणि चला जय श्रीराम, चला जय श्रीराम. संभाजीराव भिडे असतील किंवा मगाशी कोणीतरी प्रतापराव असतील, अशांच्या म्हणण्यावर अन्य कोणी काहीतरी टिप्पणी करणं म्हणजे उगाचच वादाला तोंड फोडणं आहे, माझं काही म्हणणं नाही. तिरंगा, स्वातंत्र्य, साईबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांबद्दलचे अपशब्द असोत, भिडे कुणालाही वाटेल ते बोलू शकतात. कधीच कारवाईची कुऱ्हाड न पडल्यामुळे भिडेंच्या जिभेला हाड नावाचा प्रकारच नाहीये. काही दिवसांपूर्वी फुले आणि गांधींबद्दलची त्यांची विधानं वादात आली होती, गुन्हेही दाखल झाले, पण कारवाई झालीच नाही. तिथं ह्या देशात सुधारक नावाची जात एक उत्पन्न केली, महाराष्ट्रात लोकहितवादी काका महात्मा फुले हे नाव घेतल्यानंतर तुमच्या अंगाला त्या धुमजा सगळे एकदाच हे झाले म्हणून सांगत नाही, तर एक 2 तास सांगू शकतो प्रत्येकाच्या काय काय देशत्वाचे शिक्के आहेत. त्या साईबाबा काय झाले पाच मी मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवली. संभाजी भिडे गुरुजी व अन्य 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? काय अडचण आहे? संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वा करता काम करतात. अध्यक्ष महोदय ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे, पण तरी देखील त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. मनोहर भिडे त्यांचे गुरु आहेत, गुरुतुल्य काय ऋषितुल्य आहेत, फक्त या ऋषितुल्य माणसाचं डोकं जरा खराब झालंय.
हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची आहे. त्या मनुस्मृतीचं प्रतिनिधित्व हा भिडे करत असतो. भिडेंना कुणालाही काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याला ते हणगं म्हणतात. भिडे विद्यमान सरकारचं कौतुकही करतात, पण सरकार ज्या स्वातंत्र्यानं जन्माला घातली त्या स्वातंत्र्याला ते दळभद्री मानतात. अयोध्येतली रामाची मूर्ती ही बाल्यावस्थेतल्या रामाची आहे, पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे भिडे त्या रामाला मिशा हव्यात म्हणून आग्रह धरतात. पत्रकार मुलीनं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलण्यास नकार देतात. कुर्ता सलवार मध्ये बायकांनी वटपौर्णिमेची पूजा करू नये म्हणून टीकाही करतात, पण पुण्या पुरुषानं जीन्स टी शर्ट घालण्यावर ते कधीही आक्षेप नोंदवत नाही. अशांवर कारवाई करून सरकार हे स्वातंत्र्याची प्रतिष्ठा आणि महिलांच्या सन्मानासाठी उभं राहतं हे दाखवण्याची गरज आहे. नाहीतर 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणं आणि बहिणीला लाडकी म्हणून तिच्या खात्यात 1500 रुपये टाकणं यात काय हाशील आहे? वटसावित्रीच्या पूजेला जाऊन नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये. हे खूप अति होतंय, आम्हाला ऐकवलं जात नाही. कधीतरी ते म्हणतात की विधवा महिलांनी कुंकू लावू नये. तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणार आम्ही काय करावं आम्ही काय करू नये? तुम्ही काय आमचं घर चालवता का? आणि आम्ही सर्व महिलांनी ठरवले की त्यांच्या पण मग पेहरावारावर जावं लागेल. त्यांचा पेहराव काय आहे ते धोतर घालतात, आम्ही त्याच्यावरती बोलू शकतो का? किंवा त्यांनी वाढवलेल्या मिशा आहेत त्या मिशा आम्हाला कट कराव्या लागतील जाऊन. लाज वाटत नाही या माणसाला? नेहमी महिलांवर टीका करत असतो, नेहमी मुलींवर टीका करत असतो. कोणी हक्क दिला तुम्हाला? प्रत्येक वेळी महिलांच्या कपड्यांवर बोला, महिलांच्या टिकलीवर बोला, महिलांनी हा ड्रेस घातला. तुम्ही सांगणार आहे कोण महिलांनी काय घालायचं आणि कसं राहायचं हे तुमचे तालिबानी विचार तुमच्या जवळ ठेवा. विक्रम आतो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. ब्यूरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.